हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यावर होणारा परिणाम. वनस्पती. एक, वनस्पतींची पर्णछिद्रे बुजून जातात कारण हवेच्या प्रदूषकातील काही घनकण हे पर्णछिद्रात अडकतात. दोन, हवा प्रदूषणामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतींचे अन्न तयार होण्यासाठी प्रकाश संश्लेषण आवश्यक असते. तीन, पुरेसे अन्न तयार न झाल्याने वनस्पतींची वाढ खुंटते. पाने गळतात, पाने पिवळी पडतात, वनस्पती वाळून जातात. आता आपण हवेच्या प्रदूषणाचे होणारे परिणाम पाहूया. प्राणी. एक, हवा प्रदूषणामुळे प्राणीमात्रांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. श्वसनांचे आजार जडतात. माणसांना दमा, कॅन्सर, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी विकार होतात. दोन, त्याचप्रमाणे दूषित हवेमुळे डोळ्यांचा दाह होतो, तसेच डोळ्यांचे विविध आजार होतात. तीन, प्राण्यांचे मनोधैर्य विचलित होते. अशा प्रकारे हवेच्या प्रदूषणामुळे वनस्पती व प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होतात. मुलांनो, तुम्हाला ओझोनच्या थराचे महत्त्व माहीतच आहे. ओझोनच्या थरामुळे सूर्याची अतिनील किरणे शोषली जातात, त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीची हानी होत नाही. ओझोनच्या थरामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पोहोचत नाहीत, त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता कमी होण्यास मदत होते. म्हणूनच ओझोनचा थर हे एक संरक्षक कवच आहे. हवेमध्ये प्रदूषके म्हणून सोडण्यात येणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन या पदार्थांनी ओझोनच्या रेणूवर प्रक्रिया होते. हा रासायनिक पदार्थ घरातील शीतकपाट म्हणजेच रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जातो. तसेच विमान, जेट, स्प्रे यातूनही हे प्रदूषक हवेत मिसळते. त्यामुळे या थराला धोका पोहोचत आहे आणि हा थर विरळ होत चालला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता वाढते आहे. हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. या प्रदूषणाचा वातावरणावर खूप विपरीत परिणाम होतो. त्यातील प्रमुख बाबी अशा आहेत. ओझोन थराचा ऱ्हास किंवा नाश. हवा प्रदूषणामुळे ओझोनच्या थराचे खूप मोठे नुकसान होत आहे. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर असतो. या थराचे मुख्य कार्य म्हणजे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे शोषून घेणे. ओझोन वायूचा थर हा पृथ्वीवर असणाऱ्या सजीवसृष्टीचे संरक्षक कवच आहे. या थरामुळे जीवसृष्टी उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करू शकते. मात्र या ओझोन थराला धोका निर्माण झाला आहे.